नमस्कार मित्रांनो, आरटीई ऍडमिशन 2024-25 जे अर्ज आहे सुरू झालेले आहे, साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. साईटवर आल्यानंतर सर्वप्रथम पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, ह्या सूचना पालकांनी पूर्ण वाचून घ्याव्या, जेणेकरून फॉर्ममध्ये कोणतीही अडचण येणार नाही व तुमचा फॉर्म जो आहे तो चुकणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरू शकत असेल तर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून तुमचा अर्ज करा, अदरवाईज तुम्ही जवळच्या सायबर कॅफे किंवा ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. कारण यामध्ये जे लोकेशन सिलेक्शन आहे हे थोडं हार्ड आहे, कारण हे जर चुकलं तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही, म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो कॅन्सल होऊ शकतो किंवा तुमचा नंबर लागू शकणार नाही. तर अशा प्रकारे काही सूचना दिलेल्या आहेत, ह्या पालकांनी रीड करून घ्याव्या आणि त्यानंतरच अर्ज कराव्या. तर साईटवर आल्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण आपला ऑनलाईन जो अर्ज आहे हा करू शकतो. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक ऑप्शन येईल न्यू रजिस्ट्रेशनचं राईट साईडला, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून आपल्याला नवीन जे रजिस्ट्रेशन आहे हे करायचं आहे. तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे लेफ्ट साईडला, तिथून आपण लॉग इन करू. तर सर्वप्रथम आपण न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करू. यामध्ये तुम्ही तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे हे सिलेक्ट करा, अमरावती अकोला जे पण असेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं लास्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम आणि त्यानंतर मिडल नेम. लास्ट नेममध्ये तुम्ही तुमचं सरनेम टाका, फर्स्ट नेममध्ये तुम्ही विद्यार्थ्याचे नाव टाका आणि त्यामध्ये जे मिडल नेम आहे यामध्ये पालकांचे नाव टाका. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी लिहिलेला आहे, म्हणजे हँडीकॅप असेल तर येस करा, अदरवाईज तिथे नो आहे तर नोच राहू द्या. आणि त्यानंतर जी डेट ऑफ बर्थ आहे ही टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाका. मोबाईल नंबर चुकू देऊ नका, अचूक टाका, जेणेकरून तुम्हाला ज्या अपडेट आहे ह्या तुमच्या मोबाईल नंबरवरच मिळणार आहे. तर मोबाईल नंबर पालकांचा सुद्धा टाकू शकता, फक्त मोबाईल नंबर व्हॅलिड असला पाहिजे आणि तुमच्याजवळ चालू असला पाहिजे. सर्व टाकल्यानंतर एकदा चेक करा आणि त्यानंतर रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचं जे अप्लिकेशन आहे म्हणजे जो फॉर्म आहे तो रजिस्टर होऊन जाईल. तुमच्याकडे टॉप पोझिशनला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल जो 24 पासून सुरुवात होणार आहे आणि जो पासवर्ड आहे हा तुमच्या मोबाईल नंबरला आलेला असेल, तुम्ही चेक करू शकता. आणि जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा सुद्धा तुमच्या मोबाईलवर आलेला आहे, म्हणजे मोबाईल नंबरवर तुमच्या आयडी आणि पासवर्ड आलेला आहे. तर आयडी हा इथून तुम्ही कॉपी करू शकता आणि लॉग इनला क्लिक करावं लागेल, म्हणजे लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे आपल्याला तो आयडी टाका 24 वाला आणि तुमच्या मोबाईलवर जो पासवर्ड आलेला आहे हा पासवर्ड टाकावा लागेल तुम्हाला. आणि त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाच्या तसा टाकायचा आणि लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं ऑप्शन येणार आहे, तर त्यामध्ये आपण आपला पासवर्ड चेंज करणार आहे. तर जो जुना पासवर्ड आला आहे तो ओल्ड पासवर्डमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा, यामध्ये तुम्ही नाव @123 या प्रकारे करू शकता किंवा pass@123 या प्रकारे सुद्धा करू शकता. तर एक सेट करा आणि सबमिटला क्लिक करा, म्हणजे तुमचा जो पासवर्ड आहे हा चेंज होऊन जाईल आणि तो सुद्धा तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन जाणार, तुम्ही बघू शकता आता सुद्धा. अशा प्रकारे तुम्हाला चेंज पासवर्डची विंडो येईल, त्याला ओके करा. जो तुम्हाला आयडिया आला होता 24 पासून तो परत अप्लिकेशन लॉग इनला पेस्ट करा आणि त्यानंतर खाली जो नवीन जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड तिथे टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आता जो आपला फॉर्म आहे तो आपण फिल करणार आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पूर्ण फॉर्म येईल. पूर्ण जो फॉर्म आहे हा तुम्हाला फिल करायचा आहे, पूर्ण वाचून घ्या आणि पूर्ण फॉर्म फिल करून घ्या. यामध्ये तुमचे नाव आहे, त्यामध्ये नंतर मराठीमध्ये सुद्धा नाव तुम्हाला ऍटोमॅटिक येऊ शकते किंवा तुम्हाला तिथे टाईप करायचं सुद्धा पडू शकते. तर बघा, पूर्ण जो फॉर्म आहे हा फिल केलेला आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला तिथे दिसून पडेल. त्यानंतर तुम्हाला चाइल्डचं जे जेंडर आहे ते तिथे क्लिक करायचं, मेल आहे किंवा फिमेल आहे. जर मुलगी असेल तर फिमेल करा आणि मुलगा असेल तर तिथे मेल क्लिक करावं लागेल. जे पूर्ण माहिती आहे तुम्ही प्रॉपर फिल करा, चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फिल करायची आहे मराठीत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचे वय सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर जेंडरमध्ये क्लिक करा, मेल असेल तर मेल, अदरवाईज फिमेल. हे सर्व क्लिक केल्यानंतर इथे पॅरेंट्सचं जे ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये जर बघा काही डायव्होर्स किंवा काही असेल तुमच्याकडे तर टाका, किंवा काहीच नसेल तर तुम्ही जनरलचं ऑप्शन क्लिक करू शकता. तर इथे जनरल क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो ऍड्रेस आहे हा तुम्हाला इथे पूर्ण प्रॉपर जो ऍड्रेस तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या अग्रीमेंटवर लिहिलेला आहे तो पूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. तालुका, जिल्हा, जर तुम्ही
शहरी विभागामध्ये असेल तर तुम्हाला वॉर्ड क्रमांक जो आहे तो तुम्हाला विचारून घ्यावा लागेल, तुमच्या आजूबाजूला कुणाला तरी विचारून घ्या जेणेकरून तो वॉर्ड नंबर आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला तिथे व्हिलेज नेम लिहिणं गरजेचं भासणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जी माहिती आहे ती चेक करून घ्या आणि तुम्हाला आता सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर आपण जे लोकेशन सिलेक्ट करायचं आपल्या घराचं, म्हणजे जे घर आहे आपल्याला ते गुगल मॅपवर आपल्याला सर्च करून द्यायचं आहे तर ते आपण देणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सेव्ह करायचं आहे, पूर्ण जे पेज आहे तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर अशा प्रकारे विंडो येईल, याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला एक बघा राईट साईडला एक छोटं मॅपचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण जे लोकेशन आहे हे इथे इन्सर्ट करणार आहे आणि त्यामध्ये आपलं जे घर आहे त्या घराचं लोकेशन आपल्याला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जो एरो आहे रेडवाला हा तुम्हाला तुमचं जिथं घर आहे त्या घरावर घेऊन जायचं आहे, म्हणजे तुम्हाला चेक करत जावं लागेल की तुमचं घर कुठे. या प्रकारे पूर्ण चेक करून प्रॉपर जो लोकेशन आहे तुमचं ते देणं गरजेचं आहे जेणेकरून लोकेशन दिल्यानंतरच तुम्ही जे तुमचं फॉर्ममध्ये जे ऑप्शन येणार आहे स्कूलचे ते या लोकेशनवर डिपेंड आहे. हे लोकेशन जर चुकलं तर तुमच्या फॉर्ममध्ये ऑप्शन येणार नाही आहे, त्यामुळे प्रॉपर लोकेशन सिलेक्ट करा. येत नसेल तर बाजूला कोणी सायबर कॅफे असेल किंवा ऑनलाईन सेंटर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, कारण त्यांना सवय असते तर ते प्रॉपर भरून देऊ शकते. तर प्रॉपर लोकेशन सिलेक्ट करा. लोकेशन प्रॉपर सिलेक्ट झाल्यानंतर वर तुम्हाला गुगल ऍड्रेस दिसत आहे, हा ऍड्रेस तुम्ही टाकलेल्या ऍड्रेस सोबत मॅच होणार नाही आहे, थोडा डिफरन्स राहणार आहे, कारण गुगल मॅपचा ऍड्रेस आणि तुम्ही टाकलेला ऍड्रेस थोडा चेंजेस असेल तर त्याचा काही फरक पडणार नाही आहे. फक्त जे तुमचं घराचं लोकेशन आहे हे प्रॉपर असणं गरजेचं आहे, तर ते क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड तुमच्या समोर ऑटोमॅटिकली दिसून पडेल. लोकेशन सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड अपडेटचं ऑप्शन दिलेलं आहे राईट साईडला, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड अपडेटला क्लिक केल्यानंतर एक विंडो येईल, त्याला ओके करा. ओके केल्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड हा तुमच्या घराच्या ऍड्रेसचा आहे, सर्व एकदा चेक करा आणि सेव्हला क्लिक करा. सेव्हला क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे तुमचं सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर टॉप पोझिशनला जा, त्यामध्ये अप्लिकेशनचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे तुमचं क्लास आहे म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड नर्सरी हा तिथे क्लिक करायचा आहे, तर पहिलं ऑप्शन ते दिलेलं आहे तर तिथे क्लिक करावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड हे क्लिक करावं लागेल, फोर्थ स्टँडर्डला ऍडमिशन होत नाही आहे तर फर्स्ट स्टँडर्ड क्लिक केला. त्यानंतर तुमचं रिलीजन हिंदू आहे मुस्लिम आहे बुद्धिस्ट आहे यामधून एक क्लिक करा. त्यानंतर इथे तुमची जी कास्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे, एससी एसटी ओबीसी यामधून एक तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, त्यामधून एक सिलेक्ट करा. मी एससी आहे तर मी एससी क्लिक केलेली आहे. तर जी कास्ट सर्टिफिकेट आहे ही ऍडमिशन जर झाली तर मला कास्ट सर्टिफिकेट द्यावी लागेल असं यामध्ये सांगत आहे, तर याला ओके करा. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला विचारत आहे की जी डिसेबिलिटी जर असेल म्हणजे हँडीकॅप असेल तर येस करा, अदरवाईज इथे नो आहे तर नोच राहू द्या. त्यानंतर इथे तुम्हाला बालकाचे आधार कार्ड आहे का असं विचारलंय तर मी हो म्हणून इथे जे आधार कार्ड नंबर आहे तो इथे इन्सर्ट केलेला आहे. त्यानंतर पॅन कार्ड आयडी असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इन्सर्ट करायचा आहे. ईमेल आयडी सुद्धा टाकू शकता, जर असेल तर टाका, अदरवाईज नसेल तर नका टाकू, परंतु जो मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित टाका. त्यानंतर खाली जे डॉक्युमेंट डिटेल विचारलेले आहे यामध्ये तुम्हाला ऍड्रेस प्रूफसाठी येस करावं लागेल, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसाठी सुद्धा येस करावं लागेल, हँडीकॅप असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटला सुद्धा येस करावं लागणार आहे. असे तीन डॉक्युमेंटला येस करा, हँडीकॅप असेल तर चौथ्याला येस करा, अदरवाईज नो राहू द्या. अशा प्रकारे हे पेज सेव्ह करा आणि नेक्स्टला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला सेव्हचं ऑप्शन देईल, ओके म्हणा. त्यानंतर स्कूल सिलेक्शनचं ऑप्शन येईल, तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 1 किलोमीटर आणि 1 ते 3 किलोमीटर असे दोन ऑप्शन येणार आहे. तर सर्वप्रथम आपण 1 किलोमीटर जे स्कूल आहे हे सिलेक्ट करणार आहे, यावरती क्लिक करा. माझ्या ऍड्रेसवर बघा मला 3 स्कूल दिसत आहे, परंतु यामध्ये 1 गव्हर्नमेंट स्कूल आहे आणि 2 जे आहे ते सेल्फ फायनान्स स्कूल आहे म्हणजे प्रायव्हेट आहे. तर 1 किलोमीटर स्कूल ऍड्रेसवर असल्यामुळे मला फक्त गव्हर्नमेंट स्कूलच येणार आहे आणि ते सुद्धा 4th पर्यंत असणार आहे आणि सेल्फ फायनान्सचे स्कूल मी इथे सिलेक्ट करू शकत नाही आहे. आणि हे जे स्कूल आहे ते इंग्लिश मीडियम आहे आणि त्यानंतर 1 ते 3 किलोमीटरमध्ये कोणते स्कूल येत आहेत यामध्ये भरपूर स्कूल आलेले आहे. यामध्ये तुम्हाला जे स्कूल पाहिजे ते तुम्ही स्कूल सिलेक्ट करू शकता. यामध्ये काही स्कूल आहे जे प्रायव्हेट आहे ते आपण ऍड करू शकत नाही आहे. तर हे स्कूल काय ऍड करू शकत नाही याचे ऑप्शन अजून आलेले नाही आहे. जो जी आर आला होता आपल्यासमोर त्यामध्ये फक्त 1 किलोमीटरमध्ये
गव्हर्नमेंट स्कूल असेल तर आपण सिलेक्ट करू शकत नाहीये, परंतु 1 ते 3 मध्ये आपण सिलेक्ट करू शकत होतो असा जीआर होता, परंतु त्याबद्दलची अपडेट आलेली नाहीये. म्हणून जे स्कूल सिलेक्ट करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे आपण ते स्कूल सिलेक्ट करतोय, आणि जर काही अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जीही याबद्दल अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. तर यामधील मी जे स्कूल मला पाहिजे ते मी सिलेक्ट केलेले आहे. स्कूल सिलेक्ट झाल्यानंतर तुमच्या समोर असे सिलेक्ट केलेले स्कूल दिसेल, त्यानंतर टॉप पोझिशनला फॉर्म सबमिशनचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. तुम्ही भरलेली माहिती पूर्ण तुमच्या समोर ओपन होईल, यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा तुम्हाला दिसून पडेल आणि तुम्ही जे स्कूल सिलेक्ट केलेले आहे हे सुद्धा तुम्हाला दिसून पडेल. त्यानंतर जो चेकबॉक्स दिलेला आहे त्या चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल आणि कन्फर्म अँड सबमिटला क्लिक करावं लागेल. सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म चेंज करू शकत नाही, एकदा सबमिट केलेला फॉर्म हा लॉक होऊन जाणार, त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकणार नाही. हे बघा यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता. तर सबमिट केल्यानंतर तुम्ही फ्रंट पेजला येणार, त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशनचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करावं लागेल. सर्वात खाली आल्यानंतर तुम्हाला जनरेट पीडीएफचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट जी पीडीएफ आहे तुमच्या फॉर्मची ती अशा प्रकारे ओपन होईल. तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा याची प्रिंट सुद्धा काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आरटीईचा जो फॉर्म आहे हा फिल करू शकता. तर लवकरात लवकर आपले जे आरटीईचे फॉर्म आहे हे फिल करून घ्या. याबद्दल जर कोणती अपडेट आली, जे स्कूल रजिस्ट्रेशनमध्ये जे सेल्फ फायनान्स स्कूल आहे याबद्दल सुद्धा जी अपडेट आली, त्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जीही माहिती असेल ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आरटीईचा फॉर्म भरू शकले पाहिजे. तर तुमच्या जवळच्या सायबर कॅफे या ऑनलाईन सेंटरशी संपर्क साधा व त्यांच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकता. याबद्दल कोणत्याही प्रकारची अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण नोटिफिकेशन रीड करून घ्या आणि त्यानंतरच तुमचा अर्ज फिल करा.